तर महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 2 ते 2500 पोलीस आजच्या मोर्चासाठी मुंबईत असतील. आज होणाऱ्या महामोर्चासाठी मुंबई पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. मी सध्या नागपाडा जंक्शन म्हणजे रिचर्डसन क्रुडास जंक्शनवरती आणि आपण पाहतोय मुंबई पोलिसांसोबतच SRPF तुकड्या इथं लावल्या गेल्या आहेत, अतिरिक्त तुकड्या इथं बोलवल्या गेल्या आहेत आणि या परिसरामध्ये हा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय. आता आम्ही तुम्हाला या महामोर्चाचे रूट सांगतो. या पॉईंटमधनं म्हणजेच रिचर्डसन क्रुडासच्या या सिग्नलमधनं जे जे फ्लायओव्हर करत खाली टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंगपर्यंत हा महामोर्चा जाणार आहे आणि यासाठी जवळपास 3 किलोमीटरच्या अंतरावर सगळ्या बाजूनं किंवा सगळ्या ठिकाणी मुंबई पोलीस SRPFच्या टीम्स असणार आहेत. हजारोंच्या संख्येमध्ये मुंबई पोलीस SRPF ट्रॅफिक पोलीस या सगळ्यांचा स्टाफ अधिकारी कर्मचारी अंमलदार सगळे इथे उपस्थित राहतील. तगडा बंदोबस्त असणार आहे कारण हजारो लाखोंच्या संख्येमध्ये कार्यकर्ते इथे येणार आहेत आणि यासाठी नेत्यांसोबत जाणाऱ्या गाड्यांमध्ये किंवा नेते जेव्हा इथं येतील जेव्हा पायी चालत जातील या महामोर्चामध्ये त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी CCTV सर्व्हेलन्स व्हॅन्स बोलवल्या गेल्या आहेत ज्या पुढे आहेत. आपण या पूर्ण परिसरामध्ये बघतो की आतापासूनच ट्रॅफिक व्हायला सुरुवात झालेली आहे. या ट्रॅफिकला पाहताच मुंबई पोलिसांनी परवानगी जिजामाता उद्यान तिथून न देता रिचर्डसन क्रुडासमधून परवानगी दिली जेणेकरून मागे ट्रॅफिक होणार नाही किंवा मागून रस्त्यांचं डायव्हर्जन केलं जाईल. इथं मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅन ज्याला म्हणतो मोबाईल सर्व्हेलन्स कंट्रोल अँड कमांड सेंटर व्हॅन असते, यामध्ये CCTV कॅमेरा असतो. त्याचबरोबर इथं आपल्या टीम्सला कमांड देण्यासाठी ह्या गाड्या असतात. या गाड्याही या मोर्चासोबत पुढे जाणार आहेत. एमर्जन्सी रेस्पॉन्स अँड मोबाईल सर्व्हेलन्स कंट्रोल अँड कमांड सेंटर एकूण 3 गाड्या दोन्ही बाजूला आपण पाहतोय आणि या गाड्यांच्या माध्यमातून मुंबई पोलीस नजर ठेवणार आहे या महामोर्चावरती. सोबतच टॉप अँगलमध्ये स्नायपर्स किंवा मुंबई पोलिसांचे जवान असतीलच आणि ड्रोनच्या सहाय्यानं देखील मुंबई पोलीस या महामोर्चामध्ये नजर ठेवून राहील जेणेकरून शांततेत हा महामोर्चा पार पडू शकेल. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.